जय शिवराय मित्रांना स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो अपलोड आहे तो आपण ॲटिट्यूड स्टडीज एडिटिंग केलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला साईडला दिसत असेल. या व्हिडिओचं मटेरियल आपण नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तिथून तुम्ही ते मटेरियल घेऊ शकता. तिथून तुम्हाला मटेरियल घेण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर बेस्ट पर्याय म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथूनसुद्धा तुम्ही ते मटेरियल अगदी फ्रीमध्ये घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ॲड स्क्रीनवर दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायसुद्धा विसरू नका. आणि जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चालू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्याच बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती सेट करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची रिडिंग मराठीमधून शिकवत असतो. चला तर मित्रांनो, जरा वेळ लागला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओ रिडिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तसा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सर्वात पहिले काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर मधल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून 1:1 सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर थोडं शिव सिलेक्ट केल्यानंतर मीडियावरती जाऊन सिम्पली बॅकग्राऊंड एक ब्लॅक बॅकग्राऊंड घेऊन घ्यायचं आहे. आणि त्याची लेंथ अशी 25 to 30 सेकंडपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईव्ह ऑडिओवरून सिम्पली ऑडिओ घेऊन घ्यायचा आहे. तर हे ऑडिओ घेतल्यानंतर त्याला प्लसवरून टिकवरती क्लिक करायचं आहे. नंतर त्यानंतर जे आपला बीट आहे त्या बीट तो सॉंगच्या बीटवर आपण जो समोरचा फोटो असेल ॲटिट्यूड तो हिरोचा तो फोटो आपल्याला ॲड करायचा आहे. तर ते त्याच्यासमोरचं आपल्याला कट करावं लागेल. समोरचा पार्ट आहे त्याच्यात आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण मीडियावरून ते फोटो ॲड करून घेऊया. तर फोटो ॲड केल्यानंतर पॅन अँड झूमवरून याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर याला व्यवस्थित आणि याची लेंथ लास्टपर्यंत आणायची आहे. त्यानंतर स्टार्टिंग लेवन लेअर प्लस मीडियावरून एक बॉर्डरची PNG घ्यायची आहे. तर PNG घेतल्यानंतर याला फुल स्क्रीन करून याची लेंथसुद्धा लास्टपर्यंत आणायची. तर अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला येऊन लेअर प्लस मीडियावरून एक डायलॉग घ्यायला लागेल आपल्याला. तर तो आपण डायलॉग घेऊया. तर अशा प्रकारे या डायलॉगला ब्लेंडिंगवरून स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि या ब्लॅक बॅकग्राऊंडपर्यंत तो डायलॉग सेट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला येऊन लेअर प्लस मीडियावरून आपल्याला एक व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ घेऊन घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण तो व्हिडिओ घेऊन घेऊया. तर मित्रांनो, तो जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे असेल. त्यानंतर याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि हे जे PNG आहे ते आपण डायलॉगचे त्याला फ्रंट करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते तुमच्यासमोर दिसेल. त्यानंतर त्याच्यासमोरचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. एवढा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर लेअर प्लस पुन्हा आपल्याला लेअरवरून याचा इफेक्ट्सवर जायचं आहे आणि ते क्रोमॅटिक ग्लिज इफेक्ट घेऊन त्याला ॲड करायचे आणि सेटिंगवरून सिम्पली त्याची सेटिंग 1 ठेवायची आहे. त्याची स्ट्रेंथ जी असेल ते 1 ठेवायची आणि क्वालिटी 10 ठेवायची आणि याला इथपर्यंत सेट करायचं अशा प्रकारे इथपर्यंत. तर आपण एकदा बघूया. तर डायलॉग जे आहे ते थोडा आपल्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे. ते मित्रांनो सर्व त्यानंतर बॉर्डरची जी PNG आपल्याला फ्रंट करून घ्यायची अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, त्यानंतर या हे जे आपण फोटो घेतला ॲटिट्यूडचा तर तो फोटोवरती क्लिक करून क्लिप ग्राफिक्सवरून सिम्पली आपल्याला एक चांगलं ॲड करून घ्यायचं आहे ॲनिमेशन. तर आपण सिम्पलचं चांगलं ॲनिमेशन ॲड करून घेऊया. तर हे 5 नंबरचं आपल्याला ॲड करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे ते लास्टपर्यंत ते थोडी कमी करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथपर्यंत ठेवायचं. त्यानंतर मी तुम्हाला मित्रांनो माईक काढून तो व्हिडिओ दाखवते, तर तुम्ही बघू शकता त्या ॲनिमेशन कशाप्रकारे सेट झाले. ते जे ॲनिमेशन आहे फोटो ते व्यवस्थित सेट झालेलं आहे. त्यानंतर या फोटोचे स्टार्टिंगला यायचं आपल्याला लेअर प्लस मीडियावरून ब्लॅक बॅकग्राऊंड घेऊन घ्यायचं आहे आणि याला फुल स्क्रीन करायचं आहे. तर या बॅकग्राऊंडला आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि जिथे ओवरऑल ॲनिमेशन असेल ते फ्लिकर करून घ्यायचं आणि ॲनिमेशनला सेंड टू बॅक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि जे ब्लॅक बॅकग्राऊंड आहे त्याची ऑपॅसिटी कमी करून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे 50 जवळपास ठेवायचे.
त्यानंतर स्टार्टिंगला येऊन आपल्याला सिम्पली एक तुमच्या चॅनलचा जर लोगो असेल तर ते लोगोसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर आपण लोगो ॲड करून घेऊया. तर एका साईडमध्ये आपल्याला तो लोगो ॲड करून द्यायचा आहे अशा प्रकारे, आणि याची ऑपॅसिटी कमी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आतला आपला जो व्हिडिओ आहे तो रेडी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला शेअरवरून सिम्पली याला शेअर करून घ्यायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्टिंग होत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक करायसुद्धा विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.